मार्च महिना म्हटलं की प्रॅक्टिकल्स आणि लेखी परीक्षेचा काळ मग त्यातही सकाळ संध्याकाळ अभ्यास आणि याच अभ्यासासाठी हवे असते शांत आणि प्रसन्न असे वातावरण म्हणूनच विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत होतोय आजकाल विद्यार्थी एखाद्या क्लासरूम मध्ये अडून अभ्यास न करता मोकळ्या ठिकाणी अभ्यास करणे पसंत करतात बाहेर कुठेतरी उद्यानात रम्य ठिकाणी किंवा लायब्ररी मध्ये हल्ली विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात पूर्वी शाळा ही गावांमध्ये एखाद्या नदी काठी आणि वटवृक्षांखाली घेतली जायची त्या मागचे कारण असे की प्रसन्न वातावरण आणि खेळत्या हवेत अभ्यासात मन पटकन रमते तसेच सकाळचे वातावरण देखील आरोग्यास पोषक ठरते शहरात विविध उद्यानांमध्ये तसेच काहीसे चित्र दिसते जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान सिंहगड रस्त्यावरील पुले देशपांडे उद्यान नाही तर मग पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती शेजारील ठिकाण यांसारख्या अनेक उद्यानांमधील चित्र असेच असते बरेच विद्यार्थी निसर्ग सानिध्यात राहून अभ्यास करताना दिसतात तसेच शहरातील बऱ्याच लायब्ररी देखील भरलेल्या दिसून येतात मग ती जयकर लायब्ररी असो नाहीतर सिंबोसेस ची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी असो तेथे विद्यार्थ्यांची गर्दी वाढताना दिसून येते प्रॅक्टिकल ज्ञान येण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्टडी टूर देखील आयोजित केल्या जातात त्यामुळे एक नवीन अभ्यासाची पद्धत विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे